आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या शेतमालाला भाव द्या, आम्हाला सन्मानाने जगू द्या, अशा वाक्यांसह शेती व्यवस्थेची दाहकता आणि कर्जमुक्तीचा फोलपणा पत्रात लिहून वाशिमच्या शेतकऱ्याने यवतमाळमध्ये आत्महत्या केली आहे. ज्ञानेश्वर नारायण मिसाळ असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. वाशिमच्या सोयजना इथले ते रहिवासी आहेत. भारत लॉन्चमध्ये विष प्राशन करून त्यांनी जीवनयात्रा संपवली. शासनाची कर्जमुक्ती केवळ मलमपट्टी वाटते, त्याचा अजूनही फायदा झाला नाही. आम्हाला कर्जमुक्तीसोबत शेतमालाला भाव द्या. गाव भकास होत आहे कारण शेती उत्पन्नावर जगू शकत नाही आणि त्यामुळे शेतकरी पुण्या मुंबईकडे जात आहेत, असं या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं आहे. ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या शेतामध्ये 400 संत्रीची झाडं आहेत, यापैकी 200 झाडं ही करपली. मात्र कार्यालयांच्या चक्रा मारूनही नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे ज्ञानेश्वर यांच्याकडे ICICI बँकेचे 3,68,000 आणि ADCC 78,000 रुपयांचं कर्ज थकलं होतं. कर्जाचं व्याज भरणं अवघड झालं होतं, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं.